नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. सकलेच्या नगर भोकरदन नाका रोड जालना. ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सुरेश कुटे यांच्या कुटे समूहाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. बँकेने तब्बल 125 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असताना आर्थिक गुन्हे शाखेने कुटे समूहाची सुमारे 4,79,00,000 रुपयांची 15 वाहने जप्त केली आहे. अशा प्रकारे जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांच्या ठेवी MPID ॲक्टनुसार देण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरेश कुटे संस्थापक असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात जालना जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात तब्बल 125 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. तर कुटे समूहाच्या तिरुमाला या प्रमुख कंपनीची तब्बल 15 वाहने पोलिसांनी MPID ॲक्टनुसार जप्त केली आहेत. सध्या गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेत आपल्या तक्रारी करत असून या तक्रारीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इथे आलेल्या गुंतवणूकदारांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी, बघूयात. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये ठेवीदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सध्या जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच प्रकरणात बीड कारागृहातून त्यांनी कुटे समूहाचे संचालक तथा ज्ञानराधा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांच्या अन्य एका सहकाऱ्याला 5 दिवसापूर्वीच ताब्यात घेतले. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि ही पोलीस कोठडी आज संपणार आहे. मात्र याच प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी, आपण पाहू शकतो, ही जी वाहनं आहेत अशी तब्बल 15 वाहनं जप्त केली. त्या 15 वाहनांची किंमत सुमारे 4,79,00,000 असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी दिली आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या ताब्यात कुठे असले तरी त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. कारण जालना जिल्ह्यातील तब्बल 1800 ठेवीदारांनी आता त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत आणि या तक्रारीची रक्कम सुमारे 125 कोटी रुपये आहे. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 4,79,00,000 रुपयांची वाहने जप्त केली असली तरी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे ठेवीदार सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळण्यासाठी चक्रा मारत आहेत. जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून हे ठेवीदार आलेले आहेत आणि हे ठेवीदार आता या कार्यालयाकडे त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी सध्या विनंती करत आहेत. आपण काही यांच्याशी आपण चर्चा करूया की कोणाची कशी रक्कम गेलेली आहे आणि त्यांना पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळतोय. आम्हाला तुमचं नाव सांगा आणि तुमचे किती पैसे या बँकेत ठेवलेले होते. माझं नाव ज्ञानेश्वर दिवटे, मी जाफराबादचा राहणार. माझे 70,000 रुपये बँकेमध्ये, तर आम्ही आता भरपूर चक्रा मारले इकडे, तरी पण अजून काही आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही अजून. तरी आज आलो तर आज बघू आज काय होतं काय नाही. तर तुमचं नाव सांगा, किती रक्कम आहे आणि पोलिसांनी काय सांगितलं आहे.
माझं नाव कृष्ण सूर्यकांत हरकळ, मी हरपळ्याचा आहे. जापरात तालुक्यात त्यांची एक शाखा होती, तिथं आमच्या आईच्या नावावर एक 850,000 रुपये आहे. आणि पहिल्यानं म्हणजे त्यांची एक अफवा झाली आणि नंतर त्यांनी एक ते दोन वेळेस ती बँक उघडली महिन्यामध्ये आणि नंतर कायमचीच बंद केलेली आहे. आता बँक प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे? आता ते सांगायला लागले बा देऊ चालू करू, पण असा कोणताही प्रतिसाद दिसत नाही त्यांचा. पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी सांगितलं की बा तुमची जे काही तक्रारी असेल त्या इथं ऑफिसला आणून नोंदवून द्या, नंतर आम्ही प्रयत्न करू. तुमचं नाव सांगा आणि किती पैसे तुमचे अडकलेले आहेत बँकेत? कृष्णा नागुराव कोले, या प्रभात राहणार. आमचे 2.5 लाख रुपये सर, हे असेच देतो म्हणते. 2-3 वेळेस बँक उघडी, त्याच्यानंतर काही बँक उघडीच नाही. काय व्यवसाय काय करता तुम्ही? मिस्त्री काम करतो. मिस्त्री काम करता. तुमचे किती पैशाचं? मी 8 लाख रुपये. काय करता व्यवसाय? काय करता? शेती शेती करून टाकली होती. अच्छा, मालाची शेती पिकाचे पैसे टाकले? हा, पत्नीच्या नावावर 4 लाख, 4 लाख स्वतःच्या नावाची. काय सांगितलं होतं तुम्ही पैसे गुंतवताना? नेमकं तुम्हाला किती टक्के व्याज मिळणार? तुम्हाला 1,80,000 रुपये देतो आम्ही महिन्याच्या महिन्या महिन्याला. हा, त्याच्यामुळे महाराष्ट्रात मध्ये होती म्हणून आम्ही याच्यात टाकली. म्हातारपणाला म्हणलं बरा आधार एवढा, शेतीत काम नाही होत. ते काम नाही होते आणि 1-2 वेळेस दिले आम्हाला 12-6 महिने. आणि जे त्याची गुंतवणूकच यायला लागली बँकेमध्ये, कोणी म्हणजा पळून चालली, कोणी म्हणजा काही. मग त्याने काही चालू केली, बंद केली, चालू केली, बंद केली. मग 12 महिने झाली, बँका बंदच झाली. आम्हाला व्याजही नाही, मुद्दलही नाही, काहीच. पोलीस काय म्हणताय त्याला? पोलीस म्हणते दिल तुमचे डबर, तुम्ही तक्रार नोंदवून द्या, पैसे भेटून जाईल तुमचे. पण कवा भेटून? आता आपण पाहू शकतो की अशा प्रकारे काही मजूर आहेत, काही शेतकरी आहेत, ज्यांनी आपल्या बचतीतील जी काही रक्कम जमा झालेली होती ती राशी केवळ जास्त परतावा व्याजाच्या रूपात मिळणार आहे त्या आमिषापोटी या बँकेत गुंतली होती. आणि ही बँक आता घोटाळा करून मोकळी झालेली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांची, मजुरांची सुमारे 125 कोटीची रक्कम या बँकेकडे गुंतली आहे. सध्या याच कार्यालयात या बँकेचा संचालक असलेल्या सुरेश कुटे यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांची पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मात्र हे नागरिक पैशासाठी या ठिकाणी येऊन बसलेले असल्याचं आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुनील खराचं, साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. जालना शहरातील खरपुडी परिसरात एका तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या खरपुडी परिसरात एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आलाय. दारू पिण्यासाठी सोबत बसलेल्या मावस भावानेच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. भीम पेरेलाला राठोड असं मयत तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी असून जालन्यात एका गट्टू बनवण्याच्या कारखान्यात तो काम करत होता. खरपुडी येथे सकाळी एक मयत मिळून आलेला आहे. मयताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसून येत आहेत. त्याप्रमाणे आम्ही BNS कलम 301 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे पूर्वीचं IPCC 302 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये फिर्यादीनामे सतीश राधेश्याम राठोड हे मजूर आहेत, राहणार सुरापूर पोस्टे पलिया उत्तर प्रदेशचे. ते इथं सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये, सिमेंटचे ब्लॉक्स बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करतात. ते त्यांचा भाऊ आणि एक मावस भाऊ असे तिघजण त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत. त्यांचा जे मावस भाऊ आहे मयत नामे भीम प्यारेलाल राठोड हा मयत मिळून आलेला आहे सकाळी. रात्री त्यांनी सोबत तिन्ही भावांनी दारू पिलेली होती. त्यातल्या हे जे फिर्यादी आहेत सतीश राठोड हे घरी गेले होते वापस, पण त्यांचा जो छोटा भाऊ आहे सोबतचा अभियांश तो नाही आहे, घरी आलेला नाही आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. तो मिळाल्यानंतरच आपल्याला खुनाच्या गुन्ह्याचा पुढील उलगडा लागून जाईल. सदरच्या घटनास्थळावर आपल्याला जे दारू पिलेली होती, दारूच्या आणि बियरच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत. त्यानंतर ग्लास ते पडलेले होते आणि थोडं झाडं झुडपं वाकडे ते झालेले होते, त्यामुळे जे तिथं झटापट झाल्याचं दिसून येत आहे. संशयित म्हणजे फिर्यादी आहे, त्याचा लहान भाऊ जो आहे तो पण नाही आहे, घटना घडल्यापासून नाही आहे, रात्रीपासून नाही आहे. त्याचा शोध घेतल्यावर आपल्याला त्याच्याकडून पुढील गोष्टीचा उलगडा कळेल. नाही, त्यांचा शोध चालू आहे. त्याचा जे लहान भाऊ आहे त्याचा शोध घेणं चालू आहे. टीम एक PSI व
पोलीस स्टेशन तसेच LCBची टीम त्याचा शोध घेत आहोत. जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उद्योजकांना दिली आहे. इग्राईट महाराष्ट्र कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेस उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग यासारख्या वाहतुकीच्या सुविधांसह इतर पायाभूत सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असल्याने उद्योजकांनी आपला उद्योग या जिल्ह्यात अवश्य उभारावा यासाठी जिल्हा प्रशासनाचे उद्योजकांना सर्व सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी उद्योजक आणि निर्यातदार यांच्या आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक BT यशवंते, जिल्हा उद्योजक केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारनीकर, सिंगल विंडोचे अधिकारी प्रदीप दळवी, CDB व्यवस्थापकीय अधिकारी मनोज कुमार सहयोगी, जालन्याचे पोस्टमास्टर संदीप महाजन, IDBI उपव्यवस्थापक मिलिंद काळे, निर्यात तज्ञ अमोल मोहिते, विमा सल्लागार आनंद अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की जालना हा कृषी प्रधान जिल्हा आहे. यासह हा जिल्हा स्टील बियाणे उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. आता हा जिल्हा रेशीम उद्योगासाठी नावरूपाला येत असून एकंदरीत जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय सकारात्मक पोषक वातावरण असल्याने नवउद्योजकांसाठी उद्योग उभारणीकरिता येथे चांगली संधी आहे. उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील असं देखील ते म्हणाले आहे. सर, आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली, किती उद्योजक आले, कसा प्रतिसाद मिळतो? इग्नाईट महाराष्ट्र 2024 अंतर्गत 29 जुलै रोजी आज एक हाफ डे वर्कशॉप आपण अरेंज केला आहे. यामध्ये 200+ उद्योगांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ज्यामध्ये विविध जसं की CDB, IDBI कॅपिटल, इंडिया पोस्ट, E&Y कन्सल्टंट यांनी सगळ्यांनी आपापल्या विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि उद्योजक, नवउद्योजक तसेच एक्सपोर्टर आणि जे लार्ज इंडस्ट्रीज असतील यांनी सगळ्यांनी उद्योग करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यांना फायनान्स कसं अवेलेबल होईल, त्यांना व्हेंचर कॅपिटल कसं अवेलेबल केलं जाईल, त्यांनी त्यांच्या कंपनीचा त्यांचा स्वतःचा इन्शुरन्स कसा न्यू इंडिया इन्शुरन्स थ्रू करता येईल त्यांना याची माहिती दिलेली आहे. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी माननीय जिल्हाधिकारी तसेच विशेष उपस्थिती म्हणून उद्योग उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभागाचे BT यशवंते उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये सर्वांनी जे जे काही मार्गदर्शन केले त्याबद्दल उद्योजकांनी जे काही काही प्रश्न त्यांना होते ते प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. तुमचं नाव आणि पद? मी योगेश सारनीकर, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जालना. नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण करण्यात आलंय. नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, भदंत धम्मथर शक्यपुत्र, अण्णासाहेब चितेकर, मिर्झा बेग, नंदकिशोर दांडगे, शकुंतला कदम, रिंकल तायड, सतीश वाहुळे, संगीता झाडीवाले, उमेश मोहिते, कृष्णा गाडेकर, रमेश मुळे, नवनाथ लोखंडे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. आमचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचं अतिशय प्रभावशाली आणि कर्तबगार असं व्यक्तिमत्व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस होता. दादाची संकल्पना आणि पक्षाची हीच होती की बा माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून कार्यकर्त्यांनी साजरा केला पाहिजे. ही दादांची भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेतून 22 तारखेला आम्ही मोठं रक्तदान शिबिर घेतलं. मग काही ठिकाणी अनाथ मुलांना जेवण देण्याचं, अन्नदान देण्याचं काम केलं, काही ठिकाणी अपंगांना केलं, सरकारी दवाखान्यात फळं वाटप केली, ब्लँकेट वाटप केलं गोरगरिबांना, रेल्वे स्टेशनवर आमच्या बिल्डरनी त्या ठिकाणी अन्नदान केलं सगळ्या जवळजवळ 400-500 लोकांना. तेव्हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या प्रेरणेतून या जनविश्वास सप्ताहात काम करतो आहे. याला जनविश्वास सप्ताह का म्हणून नाव दिलं, तर अजितदादांनी गेल्या 40 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेत एक विश्वास कमावलेला आहे. आज
व्यक्तिशा जर पुढारी म्हणून जर तुम्ही हे केली काय महाराष्ट्राचा दखल घेतली तर सामान्य जनतेला विचारलं तर अजितदादांचंच नाव त्या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवर पुढे येईल. कारण एक विश्वास सगळ्या समाजातील लोकांना आहे की दादाला भेटलं की काम झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सकाळी 6 पासून ते रात्री 11:30 पर्यंत लोकांच्या सेवेत राहणारा आणि करोनाच्या कालखंडामध्ये स्वतःला 2 करोना झाला त्यावेळेस उद्धवजी ठाकरे तर घरी बसले होते मातोश्रीवर, पण दादांच्या माध्यमातूनच महाराष्ट्र मंत्रालय चाललं, हल्लं, मिटिंगा झाल्या आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती अजितदादांनी पूर्णपणे समर्थपणे हाताळली. आणि म्हणून अशा या नेतृत्वाच्या बाबतीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सहकारी अण्णासाहेब चितेकर यांनी बौद्धविहारामध्ये ही झाडं लावण्याचा संकल्पना मांडली आणि नुसती झाडं नाही तर ती फळं देणारी झाडं लावायची ही त्यांनी संकल्पना मांडली आणि ती आम्हाला आवडली. या नालंदा बौद्ध विहाराशी माझं फार जुनं असं नातं आहे. मी आमदार असतानाच या नालंदा बौद्ध विहाराला क वर्ग पर्यटन स्थळात आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून या बौद्ध विहाराशी असलेल्या नात्यातून या ठिकाणी आज आलो. आमचे भंतेजी जुने अंगुलीमालजी शाक्यपुत्र आहे यांच्या माध्यमातून या बौद्धविहाराशी मला त्यांनी एवढा पुस्तकाचा संच दिला होता वाचायला. रामायणावरती सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं आहे. एक वेगळ्या दृष्टिकोनातून रामायणाकडं त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून अतिशय दृष्ट असं हे रामानाचे गुरुकिल्ले. हां, खऱ्या रामानाचे गुरुकिल्ले. हो, गुरुकिल्ले. आणि मग हे एवढं व्यक्तिमत्व या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मनापासून येताना मला खूप आनंद झालेला आहे. आज या ठिकाणी विशेषतः भंतेजी आमच्या या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी जातीने उपस्थित आहेत आणि त्यांनी आमचं या ठिकाणी आशीर्वाद वचन म्हणून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद प्रदान केलेले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदरणीय भंतेजीचं सुद्धा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा संयुक्त भव्य ट्रॅक्टर मोर्चा पुणे येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनी निघणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा संयुक्त व भव्य ट्रॅक्टर मोर्चा पुणे येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनी निघणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शासकीय रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पक्ष शिफा आणि शेतकरी संघटना प्रमुख मार्गदर्शक रघुनाथ दादा पाटील, संयोजक राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे, कालिदास आपटे, शिवाजी नाथखिळे, शिवाजी लळकडे, दत्तात्रय कदम, अशोक आठवळे, प्रल्हाद भोकरे, माघाडे कांबळे आदींची प्रामुख उपस्थिती होती. त्याच्या तयारीसाठीच आमचं काम चालू आहे. आम्ही आता काही ताकाला जाऊन मोगा लपवायचं काम नाही आहे. आमची उघड भूमिका सर. बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची जी घोषणा केलेली किंवा तशी संकेत दिलेली आहे याबद्दल आपली काय भूमिका आणि काय वाटतं सर तिसऱ्या आघाडी? आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, नाही तर माझी काही इच्छा नव्हती त्यांचं नाव घ्यायची. परंतु तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते 50 खोके घेऊन गेलेल्या त्या काय झाडी आणि काय पाणी आणि काय हॉटेल अशा पद्धतीच्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही आहे. त्या मागण्यांच्या साठी निवडणूक लढवतो आणि या मागण्या या देशातल्या उद्योगपतींच्या दृष्टीने अत्यंत धोक्याच्या आहेत. या जे काय शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार येतं, मग त्या शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचा प्रतिनिधी काय येत नाही? याचं कारणच सांगतो की शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जे आम्ही निवडणुका लढवतोय यापेक्षा वेगळे लोक हे दाखवतात असं की आम्हीच शेतकरी प्रतिनिधी आहोत. आणि या देशातले उद्योगपती ज्यांना आमचा कच्चा माल स्वस्त घ्यायचा आहे, मजूर स्वस्त घ्यायचे आहेत, ते या राजकीय पक्षांना पैसा पुरवतात. आणि उद्योगपतींची आणि राजकीय पक्षांची ही जी युती आहे ही युती आम्हाला पराभूत करते हे स्पष्ट आहे. शेतकरी स्वयंस्फूर्तीने मतदान करत नाही, लोक नेत्यांच्या म्हणण्यावर मतदान करतो असं आहे? नेत्यांच्या म्हणण्यावर करतो इतकंच नाही तर आमचेच लोक हे शेतकरीच असतात. पण ह्या शेतकऱ्यामध्ये 2 भाग झालेले आहेत. आता साखर कारखान्याचे डायरेक्टर हे शेतकरी असतात, पण शेतीपेक्षा त्यांना कारखान्यातनं जास्त पैसा मिळतो म्हणून त्या बाजूने ते काम करतात.
आज सुतगिरणीवाले शेतकरीच असतात, पण ते आमच्या कापसासाठी भांडत नाहीत, ते कापड गिरणीवाल्यासाठी भांडतात. दूध संघ काढणारे हेही शेतकरीच आहेत, परंतु दूध उत्पादकासाठी ते भांडत नाही, ते त्यांचं मलिदा खाणारे मलई खाणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी ते भांडतात. हा आता स्पष्ट फरक दिसायला लागलेला आहे. बाजार समितीमध्ये कोण संचालक आहेत? बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे आधारभूत किंमत आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु मिळत नाही. जे बाजार समिती करत नाही तिथल्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. जी बाजार समिती व्यापाऱ्यावर कारवाई करत नाही तिच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे. हे कुठेही घडत नाही, सगळा भ्रष्टाचारांचा खेळ झालेला आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला काय होतं की गावातला कोणीतरी आधार लागतो आणि या आधाराशिवाय तो मत देऊ शकत नव्हता. आत्ता आमचं एक चांगलं काम झालेलं, आम्ही जे या पक्षाच्या माग आहोत ते गावगाव दहावीस दहावीस तरी सैनिक आहेत की जे सैनिक पुढाऱ्यांनी डोळे वटरले तरी गप्प बसणार नाहीत, ते काही आपला उद्योग म्हणजे यांना घाबरणार नाहीत. आणि असे ठाम उभे राहणारे 10-5 कार्यकर्ते मिळाले तर लाखोच्या संख्येने शेतकरी त्यांच्या मागे उभे राहणार आहेत. किती माजी सैनिक आहेत तुमच्यासोबत आणि कोणती आघाडी आहे सध्या? आज तरी आम्हाला भारतीय जवान किसान पक्ष इथं बसलेल्या 5-6 आघाड्यांचे लोक इथं आलेले आहेत, त्यांच्याशी पाहिजे तर तुम्ही संवाद साधू शकता. आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व शेतकरी, आज जरी वेगळ्या वेगळ्या संघटना असल्या तरी भारतीय जवान किसान पक्षाशी त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. मी गेले 10 दिवस साताऱ्यापासून सगळ्या ठिकाणी आम्ही प्रमुख सैनिकांच्या बैठका आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेतोय. त्याच्यामध्ये सर्व वेगळ्या वेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी भेटतात, पण त्यांनी शेतकरी म्हणून आम्ही सगळे एक येणार आहोत. आणि तुम्ही जी काही भूमिका म्हणजे शेतकरी संघटनेने जी भूमिका घेतली ती भूमिका सर्व संघटनांना अत्यंत भावलेली आहे, योग्य वाटते, आणि प्रत्येक जण आम्हाला मदत करायला तयार झाले. सांग की आज आपण काय प्रेस वगैरे घेतली, काय प्रेस होती, काय आयोजन होतं? आज आम्ही 30 जुलै रोजी जालना विश्रामगृह 488 या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय रघुनाथदादा पाटील तसेच जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुश सर ये या ठिकाणी आले होते. 9 ऑगस्ट क्रांतीदिन त्या दिवशी पुणे येथे एक आयुक्तालयावर शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो मोर्चा मागं हटणार नाही असा बेमुदत ते आंदोलन आहे. आणि म्हणून त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शेतकऱ्याला आणि माझ्यासोबत असलेल्या माजी सैनिकाला त्या ठिकाणी सामील होण्यासाठीचे या आव्हान करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले जवान किसान पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यानिमित्त आले. आज त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे. आता जवान किसान पार्टी ही जय जवान जय किसान पार्टी म्हणजे माजी सैनिकांची ही आहे. माजी सैनिक आमच्यासोबत आहेत आणि त्याचप्रमाणे आज कांबळे सरांचं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती पण सुद्धा झालेली आहे. म्हणजे माजी सैनिक आणि किसान, जवान आणि किसान खऱ्या अर्थानं आता या आंदोलनात उतरलेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, हमी भावाचे खरेदी केंद्र, 2 साखर कारखान्यातली जी अंतराची आठ आहे ती अंतराची आठ काढून टाकण्याचं या संबंधातलं जे काही आंदोलन आहे आता ती जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना मिळून एकत्रितपणे लढणार आहे. आणि याकरिता महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले दादा यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेले आहे. आणि 9 ऑगस्टला जालना जिल्ह्यातून जवळपास 1000 लोक त्या ठिकाणी जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीचं आंदोलन राहणार आहे आपले? हे आंदोलन पुणे या ठिकाणी ज्या काही पुण्याच्या जवळपास जे 100 किलोमीटरची जी गावं आहेत त्या ठिकाणी ट्रॅक्टर काही बैलगाडी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि बाकीच्या महाराष्ट्राभरातून जे काही आहे त्याचे त्याच्या परीनं वाहनानं, काही रेल्वेनं, काही बसनं असे शेतकरी त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि ते त्या ठिकाणचं धरणे निदर्शने आंदोलन आणि बेमुदत आंदोलन असणार आहे. आयुक्तासमोर काय नाव आपलं? दत्तात्रय कदम, शेतकरी संघटना उपाध्यक्ष. शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सोमवारी जालन्यात दलित आदिवासी गायरान सातबारा हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय.
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे यांच्या नेतृत्वात जालना शहरात दलित आदिवासी गायरन सातबारा हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. दलित आदिवासी कास्तकारांना गेल्या अनेक वर्षांपासून गायरन जमिनीचे सातबारा मिळत नाही, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ॲडव्होकेट मगरे यांच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ही हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं, तर यावेळी शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात आली. यावेळी व्यासपीठ शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 9 तारखेला घोषणा झाली, 4 एकर जमीन, 4 एकर 5 एकर जमीन ज्या आहे तुम्हाला मिळणार आहेत, 7-12 तालुक्याच्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळं आपण सर्व आता आघाडी सरकार आणि आपलं सरकार याच्यातला फरक बघा. आता इथे एवढ्या मोठ्या भगिनी आहेत, मला आपल्याला सांगितलं पाहिजे भगिनीला की माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यांनी निर्णयाचा धडा कालावला, सर्व घटकाला निर्णय या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली. आता विचार करा की आता तुम्ही कोण झालात, सर्व मुख्यमंत्र्याच्या लाडक्या तुम्ही कोण झालात सर्व. आता घरच्याला फाट्यावर नका मारू, घरी जाऊन सांगताय नवऱ्याला आहे आता मी मुख्यमंत्रीची बहीण आहे, आता मी घाबरत नाही असं काही करू नका. मुख्यमंत्री महोदयांनी आता तुम्हाला महिन्याला किती द्यायला सुरुवात केली, 1500 रुपये. या 1500 रुपयाच्या बरोबर तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे, 3 गॅसचे सिलेंडर. आणि आता ही योजना किती लोकांना लागू होती, घरातल्या फक्त 2 लोकांना लागू होती, परिवारातल्या 2 लाख लोकांना लागू होती. आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोललो, साहेब एका घरात एक सासून 2 सुना आहे, भांडण लागतील ना, म्हणून असं नका करू. जेवढ्या घरामध्ये महिला आहेत तेवढ्या महिलाला देऊन टाका. आता ह्या जेवढ्या घरात महिला आहेत जरी 3 सुना असल्या, 1 सासू असली तरी चौघीला ही योजना मिळणार आहे. त्यामुळे आता एक थोडीशी हुशारी तुम्ही करायची, एका परिवारासाठी 3 गॅसचे सिलेंडर मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. आता तुम्ही माझं आहे का, फक्त थोडीशी चालाकी करा. आता सासू वेगळी राहती, 2 सुना वेगळ्या राहता, राहू नका राहू नका. ए तरुण कोणी हसला बा, त्याला वेगळं व्हावं, राहू नका वेगळं, फक्त कागदावर वेगळं कसं व्हा, सासू वेगळी सुना वेगळ्या, मग तुम्हाला गॅस सिलेंडर वाढून भेटतील ना. चार जण 12 गॅस सिलेंडर भेटतील. त्यामुळे मुख्यमंत्री मोदींनी तुम्हाला काय दिलं, 1500 रुपये गॅस सिलेंडर. अजून काय दिलं मुख्यमंत्र्यांनी, लेक लाडकी. म्हणून तुमच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली, मुलीच्या खात्यावर नोंद केली की 5000 पडतात, 15 वर्षाची पोरगी झाली तर पोरीच्या खात्यावर 1 लाख रुपये पडतात, 1 लाख रुपये. मुख्यमंत्र्यांनी तिसरी योजना महिलांसाठी जाहीर केली, लेक लाडकी योजना. अजून काय करा मुख्यमंत्र्यांनी सांगता येईल का मला, आमंत्रण देतो ते तुम्ही मुख्यमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी मगर साहेब तुम्हाला सांगतील, त्या कार्यक्रमाला हजर राहा. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि आपला लढ्याला हे अंतिम यश माननीय मगर साहेबांमुळे या ठिकाणी मिळालं, त्याबद्दल मी मगर साहेबांचं आणि आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराज, जय लवजी, जय आंबेडकर, जय भीम, जय शिवाजी. नाही, आज या ठिकाणी जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने दलित आदिवासी गायरान सातबारा हक्क परिषद जालना, म्हणजे हे मेळाव्याचं स्वरूप असून एक परिषद आहे. आतापर्यंतच्या परिषदा झाल्या गायरान हक्क परिषद, परंतु आजचं जे म्हणजे स्टेटमेंट आहे की हे दलित आदिवासी भूमीन गायरान सातबारा हक्क परिषद, कारण दलित शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासूनचं आंदोलन तुम्ही बघता आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे जवळपास आघाडी सरकारपासूनचे आंदोलन आहे आणि म्हणून आघाडी सरकारच्या आंदोलनापासून ह्या दलित आदिवासी भूमीन कास्तकरांना जे आमिष दाखविण्यात आले किंवा जाहीरनामे वचननामे दाखविण्यात आले, तर जो म्हणजे 2014-19 आमचं महायुतीचं सरकारही आलं परंतु त्याच्यामध्ये शिवसेनेला कसल्याही प्रकारचं स्थान नसल्यामुळे, भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला कसल्याही प्रकारची म्हणजे किंमत दिली नाही आणि म्हणून 14-19 आमचा प्रश्न सुटला नाही. 19-24 दरम्यान ज्यावेळेस म्हणजे 19-22 दरम्यान
महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली, त्यावेळेस या महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री झाले. मी अनेक वेळा त्यांना निवेदन दिले, भेटलोही, परंतु आमचा प्रश्न सोडवला नाही. 2022 जेव्हा शिवसेनेचं विघटन झालं आणि शिवसेनेमध्ये दोन गट झाले आणि शिंदे गट जास्तीत जास्त आमदार घेऊन बाजूला झाल्यामुळे त्यावेळेस माननीय अर्जुनराव खोतकर जालन्यामधून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत गेले. त्यावेळेस मात्र मी थेट न जाता मी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमीत कास्तकरांना या ठिकाणी एकत्र केलं आणि त्यांची संमती घेऊन आपल्याला 7-12 पाहिजे असेल तर आपल्याला शिवसेना शिंदे गटासोबत जावं लागेल, वर्तमान सरकारमध्ये जावं लागेल. आणि म्हणून सगळ्याच्या संमतीने मी 2022 सगळ्या जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमीत कास्तकरांना सोबत घेऊन मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामध्ये काही म्हणजे 1.5 ते 2 वर्षामध्येच शेवटच्या क्षणी शिंदेसाहेबांनी जे म्हणजे या दलित आदिवासी महाराष्ट्रातील दलित आदिवासी यांच्यासाठी जो निर्णय घेतला 2-4 दिवसापूर्वी तो ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही दलित आदिवासींचं जे अतिक्रमण आहे, शेतीसाठी असेल घरासाठी असेल, हे सगळं अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना 4-4 एकरचा 7-12 दिला पाहिजे. आणि म्हणून हा निर्णय केवळ म्हणजे आमच्या आंदोलनाचं यश आहे. आणि आंदोलनामध्ये शेवटच्या आम्हाला 9 तारखेला चर्चेसाठी शिंदेसाहेबांनी बोलवलं, त्यावेळेस आम्ही नुसतं रिकाम्या हाताने न जाता आम्ही 8 जुलैला जे या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलनाचं चित्रीकरण आम्ही सोबत घेऊन गेलो 9 तारखेला. आणि जी चर्चा झाली ती माननीय अर्जुनभाऊ खोतकरे सोबत होते, त्यांनी पोटतिडकीने शिंदेसाहेबाकडे हा प्रश्न मांडला. याच्यातलं प्रलंबितपणा, गांभीर्य हे सगळं लक्षात घेऊन शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या दलित आदिवासी भूमीत कास्तकरांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने आता ही जे दलित आदिवासी हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचं जीवन जगतील, यांना सरकारची योजना मिळेल, यांना बँकेचं कर्ज मिळेल आणि इथून पुढे म्हणजे दलित आदिवासींच्या हत्या होणार नाहीत किंवा कसल्याही प्रकारचे त्यांना मानसिक त्रास होणार नाही. कारण जोपर्यंत 7-12 मिळत नव्हता तोपर्यंत या गुंडांचा यांना त्रास होता. आणि म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णयावर मी आणि जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी समाज फार शिंदे सरकारवर खुश आहे. आणि म्हणून यापुढे शिंदे सरकार जावा अशी सगळ्यांची भावना आहे. आज या ठिकाणी जालना जिल्ह्यातील फार म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमीन कास्तकर या ठिकाणी एकत्र आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, माझ्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे तसाच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि तो आनंद बघून मलाही समाधान झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजची ही जे जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने दलित आदिवासी गायरान 7-12 हक्क परिषद ही यशस्वी झालेली आहे. मी शिवसेना दलित आघाडीचा जालना जिल्हा प्रमुख आहे. माझं नाव आहे ॲडव्होकेट भास्कर मगरे. जालन्यातील मंठा शहरात आज भीषण अपघात झाला. या अपघातात आयशरच्या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलंय. सोमवारी दुर्दैवी अपघात झालाय. शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह 6 वर्षीय मुलीला आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली आहे. या अपघातात 6 वर्षीय मुलगी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी अंत झालाय. सीमा चव्हाण, मारिया पठाण आणि रुपला राठोड असं मृतांचे नाव आहे. तर या घटनेत इशिका चव्हाण ही 4 वर्षाची चिमुकली मुलगी जखमी झाली आहे. या घटनेने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. जालन्यातील न्हावा चौफुलीवर एसटी बस आणि ब्रेझाकार यांच्यामध्ये मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. हिंगोलीहून पुण्याकडे जाणारी बस आणि जालना शहरातून सिंदखेड राजा कडवंचीकडे जाणाऱ्या ब्रेझाचा सोमवारी रात्री 11:15 सुमारास जालना शहराजवळील न्हावा चौफुली येथे अपघात झालाय. या अपघातामध्ये बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली तर ब्रेझाच्या समोरचा भाग चिंदामिंदा झाला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु बसमधील 16 प्रवासी आणि कारमधील 3 जण जखमी झाले आहेत. ब्रेझाच्या चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे अपघात झाल्यानंतर एअरबॅग उघडले आणि या 3 जणांचे प्राण वाचले. बस हिंगोली येथे पुणे जात असताना सिंदखेड राजा चौफुली जालना येथे ब्रेझा चालक विक्रम सुरेश क्षीरसागर हे जालना शहरातून सिंदखेड राजा कडवंची
गावी जात असताना सिंदखेडराजा चौफुली जालना येथे बसला मधोमध डाव्या साईडला धडक दिली. कार चालकासह त्याची पत्नी शीतल विक्रम क्षीरसागर यांच्या डाव्या पायाला जबर मार लागल्याने फ्रॅक्चर झाला आहे आणि मुलगी साक्षी विक्रम क्षीरसागर हिने सीटबेल्ट लावल्यामुळे एअरबॅग उघडल्यामुळे तिला किरकोळ मार लागला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात भरती केले असून बसला कारची जोराची धडक बसल्याने डाव्या साईडला रोडवर पलटी झाल्याने बस चालक भीमा तुळशीराम खिल्लारे यांच्यासह 13 प्रवासी जखमी झाले आहे. जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा पक्ष आग्रही आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाने आता दावा केलाय. पक्षाकडे उमेदवारी मागणं गैर नाही अशी प्रतिक्रिया भाजपा विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी दिली आहे. बघूयात. जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा पक्ष आग्रही दिसत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाने दावा केलाय. जालना विधानसभेची जागा लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक दिसत असून पक्षाकडे उमेदवारी मागणं गैर नसल्याची प्रतिक्रिया भाजपा विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी दिली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असून जो निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील भास्कर दानवे म्हणाले आहेत. पक्षाचे काम तळागाळापर्यंत केलं गेलं पाहिजे, पक्ष लागला पाहिजे म्हणून आणि आम्ही पक्षाचे काम करतो असं देखील दानवे म्हणाले आहेत. विधानसभेला निवडणुकीसाठी तुमची तयारी झाली काय सांगणार? हे बघा, पक्षवाढीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतो. भारतीय जनता पार्टीचं काम, माझं काम हे प्रत्येक तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. निवडणुका डिक्लेअर होणार आहे भविष्य काळामध्ये, आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची रास्त मागणी त्या ठिकाणी असणार आहे. परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भानं बैठका होतील, निर्णय होईल, तो निर्णय आम्हाला नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील. आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहोत. कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे, पक्ष वाढीस लागला पाहिजे, म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत जर असेल तर तो निश्चितपणे त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9 करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERT धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना.
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित भांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे आणि आधुनिक महत्व असणारे विषय विज्ञान शाखा जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275230031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड सॅटेलाइट समोर इंदेवाडी जालना. संपर्क 9021888816. आयशा लॉन्स जालना, लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग पत्रा शेड, विवाह साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे मुक्तेश्वर तलावासमोर जालना. बुकिंग साठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. सर्व जनतेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना. आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली, शासकीय महिला रुग्णालयामध्ये फळ वाटप, गरजवंत महिलांना साडी वाटप आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटपासह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन. सर्व जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगीनाताई सोमनाथ कांबळे, संस्थापक अध्यक्ष अक्षय भैया गोरंट्याल, स्वागत अध्यक्ष अंकुश यंगड, अध्यक्ष गंगाधर लाखे, सचिव संतोष तुपसौंदर, ओंकार घोडे, रामभाऊ सुतार, पुंजाराम खरात, सर्व मार्गदर्शक कैलास जाधव, कोषाध्यक्ष रवी गुलाबराव कासार, कार्याध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष गणेश जाधव, सहसचिव विकास कसबे,
सहकोषाध्यक्ष राजेश सगट, अनिल थोरात, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, मंगलताई साबळे, संगीतताई कांबळे सर्व सदस्य यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. सौजन्य साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये, शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. पंडित दीनदयाल उपाध्यक्ष शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अन्वी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना यांच्या वतीनं राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल माननीय श्री नामदार हरिभाऊ नाना बागडे यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शुभेच्छुक संस्था उपाध्यक्ष देवजीभाई, सचिव गावंडे पाटील, संचालक ठोंबरे सर, मुख्याध्यापक अरविंद पवार आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डी फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्योधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकित क्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड
रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCOM, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCOM, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते दहावी. शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी.
घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय. या तेलाचे अनेक फायदे आहेत. टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात. या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात. सर ये तेल का फायदा करते हो अपने झड़ने वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ कुछ सिर्फ 1 वीक में सर एक हफ्ते में क्लियर हो जाएगा. आपके लिए कभी गारंटी भी दे रहा हूँ सर. आपको ये 108 जड़े बूटी का तेल है. कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं. ऐसा होने एक बॉटल जेंट्स के लिए लगाते हो सर बाल घने ग्रोथ मजबूत हो जाएगा. लेडीज के लिए ऐसा होने 2 बॉटल 6 महीने लगाए तो 6 महीने लगाए तो ऐसा बाल लॉन्ग घनी रहता है. सिर्फ क्या सर आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहे हैं. फेक मतलब सर ये ऐसा रहता सर एक लिया तो एक फ्री करके ऐसा रहा बॉटल आता है. ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए. ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी नाम एड्रेस नहीं कुछ नहीं. ये हमारे गांव से नाम साउथ का हमारा ईश्वर से नहीं आ रहा है. ये अपने गुजरात से आ रहा है सर. ये डुप्लीकेट वाला था सिर्फ पानी आ जाता है. ये मत लेने का. ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए. आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो. बहुत सारे आइटम है सर फुल आदिवासी नेचुरल का है. तो मेरे लिए सर उसके लिए हम अमेजोन ऑनलाइन फ्लिपकार्ट नहीं बेच रहे सर. आपके वीडियो में देख के सर वीडियो में देख कॉल करके आते हैं ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर. मैं तो सर अपने ये गांव ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर. आपके लिए फ्लिपकार्ट अमेजोन ऑनलाइन में सर लिया तो सर ऐसा प्रूफ वाला मिल जाएगा सर. ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपके पिक्चर देखिए सर. सर एक भी जाता सर एक भी जाता सर. ये मत लेने का. आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर. सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया ना उसका रिजल्ट आया. तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल तेल है और मैं ऑनलाइन ऑर्डर किया लेकिन डुप्लीकेट आ रहा है. तो आज जब ये इस मेले में आया यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया लिया खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है. रिलैक्स लग रहा है. ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा. और मैं उम्मीद करता हूँ कि जालना वासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाया तो वहाँ पे आके करे परचेस करे और ले और उसका यूज करे फायदा उठाए यहाँ पर आकर. तो मैं इतना कहना चाहूंगा. हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते. त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात. पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन
श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.